लोकसभा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. निवडणुकीची प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला. यंदाच्या निवडणुकीत संपूर्णपणे महिलांद्वारे संचलित केलेली सखी मतदान केंद्र, दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे संचलित केलेली मतदान केंद्र तसंच मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अधिकाधिक सुविधांची निर्मिती करणं ही वैशिष्ट्ये असतील. जिल्ह्यात मतदार नोंदणी वाढल्यानं आधीच्या 6488 मतदान केंद्रांच्या संख्येत 227 मतदान केंद्रांची भर पडणार आहे. नव्यानं नाव नोंदणी झालेल्या मतदाराची स्वतंत्र पुरवणी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. जिल्ह्यातील आवश्यक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट मशीन्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून त्यांची प्रथम स्तरीय चाचणी झाली आहे असंही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीजवर यावेळेस भर दिलेला आहे. त्यामध्ये आपण तीन रांगा करतो यावेळेस, एक महिलांची, एक पुरुषांची आणि एक तिसरी स्वतंत्र लाईन असेल ज्याला प्राधान्य असेल मतदानासाठी. त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना त्यामुळे कमी वेळामध्ये मतदान करता येईल. आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी आपल्याकडे यावेळेस दरवेळेसप्रमाणे नोडल ऑफिसर आणि आपली टीम या ठिकाणी फॉर्म केलेले आहेत, प्लस आपल्याकडे फ्लाइंग स्क्वॉड्स नेमलेले आहेत.